आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या समृद्धी जाणवायचं आम्हाला नागपूरचं त्या गृहमंत्र्याचा नाक दाबला तेव्हा त्याचं तोंड उघडायला त्यानंतर मराठा समाजाचा तो माणूस एकदाही तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही सराठी देऊन पाहिलं नाही त्या माणसानं सर पण त्याचं त्या ठिकाणी नाक दाबल्याशिवाय कसं तोंड उघडाल त्याचं कसं ते वाहन वगैरे आम्हाला मरू द्या सर हे काय मावळा होऊन आलोय मी खर्च व्हायला तयार आहे आज मरायला चालू आहे आज नाही आमचा मला माहितीये एखादं बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलोय आम्ही नाही नाही सर ऐका तुम्ही आमचं ऐका आम्ही काय विनाकारण करणार आहे 11 वाजता आम्ही बसू द्या ऐकत पण आमचं रंगे पाटलांनी जसं सांगितलं आपापल्या गावामध्ये रस्त्यावर समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा खूप संबंध म्हणजे माझा तालुका सर ठीक आहे स्थानिकचे लोक काय संबंध म्हणजे असं नका आम्ही पाकिस्तानहून आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले म्हणल्यावर आम्ही आता अवघड झालंय मग आम्ही का आत्महत्या करून घ्यावं का आता समजून घ्या असं समृद्धीचा आमचा काही संबंध नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला आमचं सगळं प्रचार करतो आमचं इकडे भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही आम्ही जाऊ तिकडे तुम्ही करू शकता समृद्धीचा समृद्धीच पाहिजे त्या गृहमंत्र्याचा नाक दाबाला समृद्धीच योग्य आहे आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्याला म्हणलं शहीद व्हायचे तयारी असं तर चला नाही तर येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय बाकीचे आणलंच नाही या तीन माय मावले या समोर सर एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा हे बघा हे बिन मारायला तयार आहे विनंती आहे सहकार्य करा हो कितीक मेले हो हे टकले करून सुद्धा मुसलमानांनी टकले केले होत मराठा आरक्षणासाठी अहून कितीक मेले हो एक विनंती आहे का माननीय मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत राहू आणि मनोज जरांगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही हे करतो नाही नाही मेरे को मैं अटक करने के लिए आया ना बहुत बोल रहा था दूर की बात है बंदूक देख लो ना भाई ऐसा क्या कर रहे हो गृहमंत्री का आदेश है गृहमंत्री का आदेश है ठोक दो जिसको देखेंगे हम भी पीछे नहीं हटेंगे सर तुम्ही करा समजा समृद्धीचा आमचा काही संबंध नाही म्हणजे आमचा जगूनच फायदा नाही ना समृद्धी आमचा नाही म्हणता तुम्ही मग कोणाचा आहे मराठा हे कोणी धरून आणलेले लोक नाहीये पैसे देऊन आणलेले लोक नाही कमीच मी एवढे खर्च व्हायच्या हिशोबाने कमी आलोय आलोच नाही आम्ही जास्त ते आहे ना छोटे मोठे मराठी चित्र बसून दिले रस्त्यावर एकट्या गृहमंत्र्याचा आहे का नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायला गृहमंत्र्याचा काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला ना राव सर आज काय करताय समृद्धीचा सर्वांचा आहे सर म्हणता समृद्धीचा तुमचा काय संबंध म्हणतात हे बघा हे सर म्हणले संभाजी सर समृद्धीचा तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊन टाका गोळ्या मारून काय सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात आमचं मतदान कशाला ठुले सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला समृद्धीचा आमचा काय संबंध नाही त्या टरबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटतंय का सर हे तुम्हाला अहो मरायलाच तर आलोय ना सर आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग मराठा आरक्षण तिकडे जरांगे पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागल्या सर कशाला जगायचं अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इंग्रज बरे होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलरशाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही जरांगे पाटलांना त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबोट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे 11 ते 1 पर्यंत बंद करणार पूर्ण राज्यात आहे सर कमी त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे कमी आलोय
छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। माननीय मनोज चलांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय मनोज चलांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सबले पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति